राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा अयोध्येत संपन्न झाला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला अनेक पाहुणे आले होते या सोहळ्यात अनेक उद्योजक आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती या सोहळ्याला जवळपास सात हजार नामी गिरामी हस्ते हजर होत्या सोहळ्यानंतर जनतेला अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी हितगुंज केली राम मंदिराच्या उद्घाटनाच्या इतक्या घाई गडबडीतही पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला अमिताभ बच्चन यांनी देखील पंतप्रधानांना नमस्कार करत बातचीत केली काय नेमकी उभयंतात हितगुंज झाली सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे राम मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपात लोकार्पण करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्याला सात हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते या सोहळ्यास उद्योग जगत आणि बॉलिवूड अनेक मंडळी उपस्थित होती या मंडळींमध्ये बिग बी अमिताभ देखील अभिषेक बच्चन यांच्यासह उपस्थित होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोहळा झाल्यानंतर उपस्थितांना अभिवादन केले त्यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या अमिताभ बच्चन यांना नमस्कार केला अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधानांना नमस्कार केला तेव्हा दोघांमध्ये संवाद झाला पंतप्रधानांनी हाताकडे खून करीत काय झाले होते असे विचारले त्यावर बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील पंतप्रधानांना होत आहे असे उत्तर दिले त्यामुळे उपस्थितांना या उभयंतात नेमकी काय चर्चा झाली असा प्रश्न पडला बिग बी अमिताभ बच्चन यांना केबीसी चे सूत्रसंचालक म्हणून काम करताना हाताला दुखापत झाली होती त्यांच्या हाताला प्लास्टरही करण्यात आले होते समाज माध्यमांवर बिग बींनी याबद्दल पोस्ट केली होती या दुखापतीबद्दल पंतप्रधानांनी खुनेनेच बॅरिकेड्समधूनही मधूनही बिग बींची विचारपूस केली त्यास बिग बिन होता उत्तर दिले कालच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटी अयोध्येत दाखल झाले होते त्यांनी प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्येत जाऊन पाहिला अमिताभ बच्चन रजनीकांत रणवीर कपूर आलिया भट कतरीना कैफ आयुष्मान खुराना आणि माधुरी दीक्षित तसेच दक्षिणेचा देव म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रजनीकांतही या सोहळ्यासाठी उपस्थित होते तर यासारख्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका